औरंगाबाद शहरातल्या जय भवानी नगर भागात एका इसमाचा नाल्यात बुडाल्यानं मृत्यू झालाय. प्रकरणी पालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम यांना निलंबित करण्यात आलंय. औरंगाबादच्या जय भवानी भागातील नाल्यावरील हा उघडा ढाबा, हाच ढाबा भगवान मोरे यांच्यासाठी यमदूत ठरला. भगवान मोरे सकाळी दूध घेऊन घरी जात होते, त्यावेळी हा नाला भरून वाहत होता. मात्र चालताना अंदाज आला नाही, त्यामुळे ते या नाल्याच्या उघड्या खड्ड्यात पडले आणि वाहून गेले. जवळच असलेल्या नाल्यात त्यांचा मृतदेह सापडलाय. पालिकेच्या निष्काळजीपणामुळेच मोरे यांना नाहक जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय. आमचा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे. आयुक्त साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत की ज्या अधिकाऱ्याला त्यांनी या ठिकाणी अपॉइंट केलं होतं, हा त्याच्या निष्काळजीपणामुळे ह्या मनुष्याचा या ठिकाणी जीव गेलेला आहे. त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल व्हावा. आणि जो व्यक्ती या ठिकाणी या दुर्घटनेमध्ये आज ज्याचा जीव गेला आहे, ज्याचे बिचारे पोरं आज अनाथ झालेले आहेत, त्याला महापालिकेच्या वतीने 5 लाखाची मदत या ठिकाणी करण्यात यावी अशी आम्ही मागणी महापालिकेला या ठिकाणी करणार आहोत. अतिक्रमणाच्या कारवाईला गांभीर्य नाही, त्यात अशा उघड्या नाल्यांबाबत प्रशासनाला वारंवार सूचना केल्या होत्या, मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यानंच हे घडल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांना केलाय. पालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं पालिका आयुक्त मान्य करतायत, त्यामुळे उपायुक्तांना तातडीनं निलंबित केल्याचं ते सांगतायत. मात्र नागरिकांनी नाल्यावर घरं बांधू नये असा सल्लाही ते देत आहेत. मात्र अनधिकृत बांधकामं सुरू असताना पालिका झोपली होती का असा सवाल उपस्थित होतोय. सदरील नाला वाहता यावा म्हणून संबंधित डेप्टी म्युन्सिपल कमिशनर यांना मी आदेशित केलेला आहे होता. त्यांनी त्यांची जबाबदारी पार न पाडल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. डेप्टी म्युन्सिपल कमिशनर श्री रवींद्र निकम यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. आणि ही घटना का घडली तर ह्या सगळ्या बाबीची आपण चौकशी करणार आहोत आणि त्यामध्ये अजून जे काही दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करणार आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे एका माणसानं आपला जीव गमावलाय. पालिका त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही करेल, मात्र त्यामुळे पालिकेचं पाप झाकलं जाणार नाही. असे अनेक उघडे नाले शहरात आहेत. पुढील काळात अशा दुर्दैवी घटना रोखण्यासाठी आता तरी पालिकेला जाग येईल का? विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.